सेंटर ऑफ ट्रेड युनियनच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य आणि केंद्र सरकारच्या कृषी धोरणांविरोधात कामगार नेते नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनं करण्यात आली. या प्रसंगी बोलताना आडम मास्तर म्हणाले की आज शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्रातील लॉंग मार्चच्या धर्तीवर दिल्लीत देशव्यापी किसान मार्च काढण्यात आला. देशभरातील 180 शेतकरी संघटना किसान संघर्ष समन्वय समितीच्या झेंड्याखाली एकत्र आल्या आहेत. विचारवंत बुद्धिवंत पत्रकार साहित्यिक व्यावसायिक नेशन फॉर फार्मर्सच्या माध्यमातून सक्रिय झाले आहेत. सर्वांच्या संयुक्त प्रयत्नातून 29 नोव्हेंबर रोजी दिल्लीच्या चारही बाजूंनी किसान मार्च काढण्यात आला. शेतकरी आंदोलनाच्या इतिहासात ही नक्कीच अभूतपूर्व घटना असेल असंही आडम मास्तर म्हणाले. रामलीला मैदानापासून 2,00,000 शेतकरी चालत जातील आणि पार्लमेंटला घेराव करतील. त्यांची पहिली मागणी अशी आहे, महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारने जाहीर केलं 34,000 कोटी मी कर्ज माफ करणार, पण आम्ही आकडे जे घेतलेले आहेत 15,500-16,000 पर्यंत कर्ज माफी झाली. सगळे शेतकरी लाठी मारायला सुद्धा तोंड द्यायला तयार आहेत, गोळी मारायला सुद्धा तोंड द्यायला तयार आहेत. पण शेवटी म्हणून आमच्या कामगार संघटनेचे कर्तव्य आहे, कामगार शेतकरी एक गुटी प्रत्यक्षपणे आपल्याला अंमलात आणायचं असेल तर त्यांच्या लढ्याला पाठिंबा देणं आणि 8 आणि 9 जानेवारीला संपूर्ण देशामध्ये 48 तासाचं जे सार्वत्रिक संप होणार आहे, अभूतपूर्व संप होणार आहे, या संपामुळे केंद्र सरकार जळून राख झाल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचा कार्यक्रम त्याचा टप्पा आगामी घेतला. तत्पूर्वी सीटूचे राज्य महासचिव MH शेख यांनी शेतकरी आंदोलनाला सीटूचा पाठिंबा जाहीर केला आणि सरकारवर घणाघाती आरोप केले. तसंच माजी नगरसेविका नसीमा शेख, सुनंदा बल्ला, शेवंता देशमुख, माजी नगरसेवक व्यंकटेश कोंगारी, युसुफ शेख मेजर, फातिमा बेग, मुरलीधर सुंचू आदींनी आपल्या भाषणातून सरकारच्या चुकीच्या धोरणावर जोरदार टीका केली. यावेळी दीपक निकंबे, वीरेंद्र पद्मा, विल्यम ससाणे, अशोक बल्ला, नरेश कोकणे, किशोर मेहता, दाऊद शेख आदींनी विशेष परिश्रम घेतले.